वेट, रेकॉर्डिंगचा आवाज येऊ द्या. आत्ता प्रेझेंटी लावा सगळ्यांनी. यश, कनिष्का, रिद्धी. येस, फास्ट. जिज्ञासा आयशा, प्रेझेंटी परत लावायची आहे. ममता, आयशा, जिज्ञासा. चला, मेक इट फास्ट एवरीवन. आराध्या, आरुष, आरुष प्रेझेंटी मार्क करायची आहे. ओके, नाव पे अटेन्शन. फर्स्ट स्टँडर्ड पासून सुरुवात करणार आहोत आपण. फर्स्ट स्टँडर्ड, पे अटेन्शन ओवर हिअर. लास्ट लेक्चरला आपण 10 शिकलो होतो आणि टेन्स आणि युनिट्स पण मी तुम्हाला शिकवले होते. येस, डू यू रिमेंबर? आणि अगोदर सुद्धा सेकंड स्टँडर्डचं शिकवताना तुम्ही टेन्स आणि युनिटबद्दल शिकला आहात. आपण बीड्स ड्रॉ केले होते आणि नंतर त्या बीड्सला एका माळेमध्ये ओवलं होतं. येस, आठवते सगळ्यांना? फर्स्ट स्टँडर्ड, रिद्धी, यश, आराध्या, ममता. येस, आठवत आहे का? येस ऑर नो? येस, ओके. बघा, मग इथे तुम्हाला ऑब्जेक्ट्स दिलेले असणार, त्याचे ग्रुप बनवायचे आहेत. मेक अ ग्रुप ऑफ 10 ऑब्जेक्ट्स. काउंट द ऑब्जेक्ट्स विच आर लेफ्ट ओवर. राईट द ऑब्जेक्ट ॲज टेन्स अँड युनिट्स. बघा, इथे काही ऑब्जेक्ट्स दिलेले आहेत, ते तुम्ही ड्रॉ करायचे आहेत आणि त्यांचे ग्रुप बनवायचे आहेत. मी तुम्हाला एक एक्झाम्पल म्हणून स्टार्स देते. हां, बघा, इथे मी स्टार्स ड्रॉ करते. ओके, ह्या स्टार्समध्ये पहिला ग्रुप असणार आहे तुमचा 10 स्टार्सचा. 10 स्टार, चला मग त्या 10 स्टारचा एक ग्रुप बनवूया आपण. दीज आर युअर 10 स्टार्स, राईट? एम आय राईट? येस, बरोबर आहे. आणि हे किती आहेत? 2. मग तुम्ही हे लिहिताना कसं लिहिणार? टेन्स किती आहे आणि युनिट किती आहे? टेन्स किती आहे? 110. आणि युनिट किती आहे? 2. येस, अशा प्रकारे बाकीचे जे एक्झाम्पल्स आहेत ते सॉल्व्ह करणार का तुम्ही? शुड आय शो यू? येस. सगळ्यांकडे मनोदेव वालांकडे आय थिंक वर्कबुक आहे. वर्कबुक मध्ये सोडवायचं नाही. नोटबुक. हा ममता, तू पण इथे, कारण हे तुझं इंग्लिश मधूनच आहे ना मॅथ्स, पण हे वर्कबुक आहे. आपल्या पुस्तकामध्ये, टेक्स्टबुक मध्ये जास्त फक्त एक प्रकारे तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन नसते दिलेली. गणित वर्कबुक मध्ये जास्त सोडवून घेतलेली असतात, म्हणून आपण वर्कबुकचा वापर करतोय. ओके, चला स्क्रीनशॉट घ्या. मला वाटतं फक्त ममता आणि रिद्धीकडे हे बुक नाही आहे ना. स्क्रीनशॉट घ्या. हे घेऊन झालं की सांगा. अजून एक नेक्स्ट पेज आहे, मग त्याच्यात ना सोडवायचं ममता. पण नोटबुक मध्ये जिथे तुम्हाला ऑब्जेक्ट ड्रॉ करता येणार नाही, जसं ही माशी आहे, फ्लाय आहे, ती माशी ड्रॉ करण्यापेक्षा तिच्या जागी सर्कल काढा, स्टार काढा, ट्रायंगल काढा, जे तुम्हाला सोपं वाटेल ते काढा. पण नोटबुक मध्ये सोडवणार आहात. आरुष, स्पेशली फॉर यू. 43 आणि हे 44 पण. ओके, आराध्या, यश, तुमच्याकडे हे वर्कबुक आहे ना मॅथ्सचा? आहे ना? हा, मग नोटबुक मध्ये सॉल्व्ह करा. वर्कबुक मध्ये सोडवायचा नाही. ऑब्जेक्ट नोटबुक मध्ये ड्रॉ करा आणि सॉल्व्ह करा. रिद्धी, या पेजचं स्क्रीनशॉट घेऊन झालाय? हा, दिस वन, टेक दिस वन ऑल्सो.
हे जे 3 आहेत ना ते पण करायचे. तुम्ही तुम्हाला येणारे ऑब्जेक्ट ड्रॉ करू शकता, फक्त तेवढ्या नंबरचे ऑब्जेक्ट ड्रॉ करा. ओके, तुम्हाला जर हे बाकीचे पिक्चर्स काढायला जर हार्ड वाटत असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हवा असलेला कोणताही आकार कोणताही शेप तुम्ही काढू शकता. पण ते शेप जेवढे या पुस्तकात तुम्हाला दाखवलेले आहेत ऑब्जेक्ट तेवढेच असायला हवेत. ओके रिद्धी, डन? डन टीचर. गुड, गुड. आरुष, आरुष तुला समजलंय का काय करायचं आहे? हॅव यू अंडरस्टूड आरुष? आरुष माईक ऑन करायचं आहे. किती आहे पेज नंबर? पेज नंबर 43 आणि 44. ओके, फर्स्ट स्टँडर्ड सगळ्यांना क्लिअर झालंय काय करायचं आहे. नाव सेकंड स्टँडर्ड, पे अटेन्शन. आपला न्यू टॉपिक आहे रीडिंग पिक्चर्स. रीडिंग पिक्चर ज्याच्यामध्ये पिक्चर आहे आणि त्या पिक्चरवर काही क्वेश्चन्स दिलेले आहेत ते आपल्याला सॉल्व करायचे आहेत. ओके, तर चला वन बाय वन आपण एक क्वेश्चन सॉल्व करूया. येस येस येस. काय झालं? एकदा सोरडू नका. आराध्या काय झालं बोल? काय लिवायचं? अरे एवढा वेळ मी काय सांगितलं, तुझं लक्ष कुठे होतं? हे शिकवते आहे ना मी कधीपासून. सी, पेज नंबर 43 आणि पेज नंबर 44 हे टेन्स आणि युनिट्स आहेत. तुझ्याकडे हे वर्कबुक आहे ना आराध्या? मॅथ्सचं वर्कबुक आहे ना? व्हॉट आय एम आस्किंग? ओके ममता, काय प्रॉब्लेम आहे? आवाज येतोय का माझा? मग मी तेच सांगते ना मगातपासून की स्क्रीनशॉट घे. तू बोलतेस माझ्याकडे बुक आहे, मी तेच सांगते. आरुष, मी मगातपासून तुझं नाव घेऊन किती वेळा ओरडते, तुमचं लक्ष कुठे आहे? आणि नंतर सांगून झाल्यावर तुम्ही विचारताय परत परत. म्हणता स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. आरुष, तुझ्याकडे हे वर्कबुक आहे का मॅथ्सचं वर्कबुक आहे की नाही ते सांग मला. मग पेज नंबर 43 आणि पेज नंबर 44 वरची ही गणित वहीत लिहायची आहेत. ड्रॉइंग करायची आहे, त्याच्यावरनच आपल्याला समजणार. पण ड्रॉइंग जे शेप तुम्हाला येत असतील तेच काढायचे आहे. जर ते माशांची ड्रॉइंग आली तर सर्कल काढला तर चालेल? तेच मी सांगते, तुम्ही ऐकून का नाही घेत रे? जर तुम्हाला एखादं ड्रॉइंग येत नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हवा असलेला शेप तुम्ही काढू शकता. पण ते शेप जेवढ्या माशा दाखवल्या तेवढेच असले पाहिजेत. ओके समजलं? आरुष, ममता समजलंय? टीचर एकच स्क्रीनशॉट मारलाय याचा घेतला ना? हा आता याचा घे, हे 3 आहेत याचा घे. ओके स्टार्ट. आरुष तुझा डाउट क्लियर झालाय? आरुष यस टीचर. यस, तुझा डाउट क्लिअर झालाय का? तुला समजलं का काय करायचं आहे ते? टीचर मी पण मारू. पियुष, यू आर फ्रॉम सेकंड स्टँडर्ड ना? यस. सो आय एम टीचिंग फर्स्ट स्टँडर्ड. फर्स्ट स्टँडर्ड कोणाला काही डाउट आहे तर आताच विचारा प्लीज. यश, रिद्धी, ममता, आराध्या, आरुष सगळं समजलंय सांगितलेलं. ओके आता ओके टीचर मला समजला. ओके चला आता कम्प्लीट झाल्यावर चॅटबॉक्स मध्ये कम्प्लीटेड लिहा किंवा माईक ऑन करून सांगा. ओके
पण बुक वर्कबुक मध्ये नाही हे लक्षात ठेवा. वर्कबुक मध्ये नाही, ज्यांच्याकडे वर्कबुक आहे वर्कबुक मध्ये नाही सॉल्व करायचं, वहीतच लिहायचं आहे त्यांनी. पण सगळ्यांनी वहीत लिहा. नाव सेकंड स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड पे अटेन्शन. पियुष, पियुष अँड कनिष्का, मॅथ्स तुमचं इंग्लिशमधून आहे की मराठीतून आहे तुमच्या पुस्तकात हे जे प्रश्न आहेत? ओके, कनिष्काचं इंग्लिशमधून आहे. पियुष तुझं तुमच्या पुस्तकात हे जे प्रश्न आहेत ते इंग्लिशमधूनच दिलेले आहेत ना पियुष? मराठी हे प्रश्न मराठीतून दिलेले आहेत. ओके, मग तू लिहिताना ते मराठीतून लिहायचे आहेत. पेज नंबर 46 काढा आणि लक्ष द्या. सगळ्यांनी पेज नंबर 46 काढलं, हे चित्र तुमच्या समोर ठेवा. सगळ्यांनी काढलं? सगळ्यांनी जिज्ञासा, कनिष्का, आयशा, पियुष, डन. ओके चला बघा लक्ष. ओके चला लक्ष द्या आता. ऑब्झर्व द पिक्चर ऑफ द वीकली मार्केट अबाव अँड फिलिंग द एम्प्टी बॉक्सेस. आपल्याला एका वीकली मार्केटचं म्हणजे आठवड्याला बाजार भरतो ना गावांमध्ये, त्याचं एक चित्र दिलं आहे, ते बघायचं आहे आणि नीट एकदम उत्तरं प्रश्नांची आपल्याला त्या बॉक्समध्ये लिहायची आहेत. पहिल्यांदा पेन्सिल हातात घेऊन ठेवा, पेन्सिल हातात घ्या. एका एका क्वेश्चनचं मी तुम्हाला आन्सर सांगेन, ते तुमच्या बॉक्समध्ये इथे लिहून ठेवा. आणि त्यानंतर त्यानंतर आपण तुमच्या नोटबुकमध्ये लिहिणार आहोत. ओके चला बघा. फर्स्ट क्वेश्चन, द नंबर ऑफ व्हेजिटेबल कार्ट. भाजीच्या गाड्या किती आहेत काउंट करा. चला नंबर ऑफ व्हेजिटेबल कार्ट. जिज्ञासा, डू नॉट पुट ऑन युअर माइक डायरेक्टली प्लीज. ओके ओके फाईव्ह लिहा. फर्स्ट बॉक्स मध्ये फाईव्ह लिहा. राईट फाईव्ह इन द फर्स्ट बॉक्स. डन, लिहिलं सगळ्यांनी. सेकंड क्वेश्चन, द नंबर ऑफ पीपल सेलिंग फ्रुट्स. नंबर ऑफ पीपल सेलिंग फ्रुट्स, किती लोक फळ विकत आहेत पहा. हाऊ मेनी आर सेलिंग द फ्रुट्स, टेल मी डिरेक्टली. Tell me directly. Two. You can put on your mic. Two. Two people are selling the fruits. Liha, second answer liha. Two. Teacher, meri sagli answers lihlat. Yes, Jinasa, but I am teaching it now, na? Okay? Third is, four fruits on sale in the market. Char phalanchi nave. जी या बाजारात विकायला आहेत यासाठी तुम्ही डायरेक्टली सांगणार नाही. हँड रेज करा किंवा चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा. चला आयशा, ऍपल, बनाना, पायनॅपल. One more. Pineapple. Jignasa. Okay, good Aisha. Apple, banana, cherry, gawat. Yes. Chala liha. Kai kai ahe tithe? Apple, pineapple, then bananas. And cherries and the yellow thing. Yeah, yellow thing la. Yes. Spelling lihayche ho ho ho. Spelling lihayche ahe. Lihal ki lihun deu. Lihun deu third answer. Yes. Okay, I will. Yes, wait.
टीचर इंग्लिश मध्येच आहे मला ते. ओके लिहा. क्या हुआ? चला सेकंड स्टैंडर्ड थर्ड चा आंसर लिहून घ्या. चला बी फास्ट. तुम्हाला ते सगळं तुमच्या नोटबुक मध्ये लिहायचं आहे आत्ताच ड्यूरिंग द क्लास ओनली. झालं? यस टीचर. यस टीचर. आयशा, पियुष, सारांश, लक्ष. यस. डन आयशा? लक्ष टीचर कंप्लीट. यस. ओके पियुष. टीचर कंप्लीट. यस सुना मैंने. यस पीयूष डन. टीचर कंप्लीट. ओके टीचर लक्ष एकदाच सांगायचं आहे नाहीतर मग चॅट बॉक्स मध्ये लिहायला सांगणार मी. कोणालाच माईक चालू करून देणार नाही. एकदा बोला मला ऐकायला येतंय. लक्ष लक्ष इज देअर. लक्ष झालाय का लिहून? ओके फर्स्ट स्टैंडर्ड इफ यू हैव कंप्लीटेड राइटिंग राइट 1 to 10 स्पेलिंग्स. फर्स्ट स्टैंडर्ड 1 to 10 स्पेलिंग्स लिहायचे आहेत जर तुमचं 1 tens एंड युनिट्स कंप्लीट झाला असेल तर. थर्ड इज डन. 5 vegetables बीइंग सोल्ड इन द मार्केट. 5 भाज्यांची नावे जे या मार्केटमध्ये विकताना आपल्याला दिसत आहे. रेज युअर हँड. चला पटकन रेज युअर हँड. येस कनिष्का. कनिष्का. येस ऑनियन पोटॅटो टोमॅटो कॅरेट. 5 I want 5 अँड कॉलीफ्लॉवर. कॉलीफ्लॉवर. ओके बघा व्हेजिटेबल्सची नावं आहेत कॉलीफ्लॉवर टोमॅटो कुकुंबर कॅरेट्स देन ऑनियन पोटॅटो ब्रिंजल. ओके अँड सम लिफी व्हेजिटेबल इज ऑल्सो देअर. तुम्ही यामधून कोणत्याही 5 भाज्यांची नावे लिहू शकता. ओके बट वेन यू आर रायटिंग इन अ नोटबुक. जेव्हा तुम्ही नोटबुकमध्ये लिहत असाल हे तेव्हासाठी आहे. नेक्स्ट आहे द नंबर ऑफ बॉईज टू बी सीन इन द मार्केट. किती बॉईज आहेत मार्केटमध्ये? चला काउंट करा आणि सांगा. नंबर ऑफ बॉईज आर येस 7. जिज्ञासा 7. 3. आपल्याला फक्त बॉईज विचारलाय. 3 बॉईज. येस बॉईज. सी बॉईज पूछा गया है मेन नाही. मेन जो वेंडर्स है वेजिटेबल वेंडर जो मार्केट में फल और सब्जी बेच रहे हैं दे आर कॉल्ड एज मेन. ओके आराध्य 1 to 10 स्पेलिंग लिहायचे आहेत. बॉईज आर ओनली 3. 1 2 3. ओके 1 time. द नंबर ऑफ गर्ल्स टू बी सीन इन द मार्केट.
नंबर ऑफ गर्ल्स सांगा. कनिष्का. आंसर सांगा. टू. येस येस. नंबर ऑफ गर्ल्स टू म्हणजे सिक्स. आंसर काय लिहिलं तुम्ही? टू. ओके. द नंबर ऑफ पीपल हु हॅव ब्रॉट देअर ओन क्लोथ बॅग्स टू दी मार्केट. ज्यांनी स्वतःच्या बॅगा आणल्या आहेत मार्केटसाठी कापडाच्या, ते व्यक्ती कोण आहेत? किती आहेत बघा? थ्री. व्हेरी गुड. सो आता येस थ्री. दिस लेडी, दिस मॅन अँड दिस मॅन, दे आर थ्री. ओके. मग सेवन्थचा आन्सर काय असणार आहे? थ्री. आता तुम्ही सगळ्यांनी टेक्स्टबुकमध्ये आन्सर बॉक्समध्ये लिहून घेतले. आता ते सगळे क्वेश्चन आणि आन्सर तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढायचे आहेत. समजलंय? सेकंड स्टँडर्ड. येस आयशा. माझ्या सिक्स आणि सेवनचं नाही झालं. सिक्स आणि सेवनचं. नंबर ऑफ गर्ल्स टू बी सीन इन द मार्केट सिक्स. किती गर्ल्स आहेत? दोनच मुली आहेत. टू लिहायचं सिक्सचं आन्सर. आणि सेवन्थ क्वेश्चन आहे, द पीपल हु हॅव बॉट देअर ओन क्लॉथ बॅग्स टू दी मार्केट. ज्यांनी स्वतःच्या कापडाच्या पिशव्या आणल्या आहेत मार्केटला, असे व्यक्ती किती आहेत? तीन. मग सेवन्थचं आन्सर आहे थ्री. अंडरस्टूड आयशा? गुड मॉर्निंग मॅडम. येस टीचर. ओके. आयुष, आयुष माईक चालू करायचं आहे. आरुष, सॉरी आरुष, आरुष पुटानी अ माईक. व्हॉट्स गोइंग ऑन? तुझं लिहून झालं का जे मी वर्कबुक मध्ये सांगितलं? वर्कबुक मधून सांगितलेलं. मग माईक ऑन करून काय चाललंय हे? माईक ऑन करायचा नाही मध्येच कोणीही, अदरवाइज आय विल रिमूव्ह यू फ्रॉम दी क्लास. सेकंड स्टँडर्ड काय करायचं आहे सगळ्यांना समजलंय? सेकंड स्टँडर्ड. स्टॉप रेजिंग युअर हँड. देन हँड रेज करणं थांबवा. आयशा, कनिष्का, स्टॉप रेजिंग युअर हँड. लिहून झाल्यावर चॅटबॉक्समध्ये कम्प्लिटेड लिहा. कोणीही जिज्ञासा, यू ऑल्सो स्टॉप रेजिंग युअर हँड. कोणीही माईक ऑन करून ओरडणार नाही कम्प्लिटेड म्हणून. ओके. फर्स्ट स्टँडर्ड. फर्स्ट स्टँडर्ड आराध्या, रिद्धी अँड यश. ओके. यश, स्पेलिंग सुद्धा लिहून झाले आहेत? नो टीचर. ओके. 1 to 10 स्पेलिंग सांगितल्यात मी, त्या सुद्धा लिहायचं आहे. ओके गुड. सी आराध्या, यू आर कम्प्लीट स्पेलिंग ऑल्सो. हा, रिद्धी अँड आराध्या इज गोइंग टू शो मी द बुक फर्स्ट. सो रिद्धी शो मी द बुक, देन आराध्या शो मी युअर्स. ओके. पण एक एक गणित एकदम नीट दाखवा, मला चेक करावं लागेल आता तुम्ही बरोबर केलं की नाही टेन्स अँड युनिट्स. ओके. शो इट प्रॉपरली. हा, वन बाय वन. मेक इट क्लोजर. रिद्धी थोडं पुढे घे. येस. ओके, व्हेरी गुड. आणि स्पेलिंग्स, 1 to 10 स्पेलिंग्स. येस. आता तुम्हाला त्या बोलून दाखवणार. येस. हा बोल. वन वन ओ एन ए. वन टू टी डब्ल्यू ओ. टू थ्री टी एच आय डबल ई. फोर एफ ओ यू आर. फोर फाय एफ आय व्ही ई. फाय सिक्स एस आय एक्स. 6 7 S E V E N. 7 8 E I G N T. 9 N I N E. 9 10 T T E N. 10. Very good. Now Aradhya. Aradhya, show me yours.
आणि अगोदरचे जे टेन्स अँड युनिट्स वाले होते ते दाखव. टीचर मला ते काढताना ये. कोणतेही ऑब्जेक्ट काढायचे मी काय सांगितलं, जे शेप तुम्हाला काढता येत नाही ते कोणतेही ऑब्जेक्ट काढून करायचं आहे. कर्क पटकन. यश यश शो मी द बुक. यश बुक दाखव बेटा. यस ओके. आता मला स्पेलिंग्स बोलून दाखव. यश कॅमेरा ऑफ कर आणि माईक चालू कर. O N E 1 T W O 2 T H R W 3 Y O U R 4 F 5 E 5 S X 6 S E V E N 7 E I G H T 8 N N E 9 T E N 10 Very good. ममता ममता तुझा कंप्लीट झालाय का? यस टीचर. टेन्स आणि युनिट्स झालं आणि 1 to 10 स्पेलिंग लिहिल्या तू? ओके कंप्लीट कर, पूर्ण कर आणि मग सांग मला. ओके चला फर्स्ट. ओके ममता मला बुक शो कर एकदा, मला टेन्स आणि युनिट्स दाखव. गुड. सी आराध्या जर बघा, जर तुम्हाला ऑब्जेक्ट काढता येत नसतील तिथे पुस्तकात दिल्याप्रमाणे तर तुम्ही असे ऑब्जेक्ट काढू शकता. येस गुड गुड. बंद कर बेटा. 1 to 10 स्पेलिंग्स कंप्लीट करायच्या. ओके चला फर्स्ट स्टँडर्ड आपण पुढचा पार्ट बघूया. तुमचं जे राहिलं आहे लाईक ज्यांच्या स्पेलिंग राहिल्यात तुम्ही परत थोड्या वेळाने त्या करा. लेट्स चेक फॉर द नेक्स्ट पार्ट काय आहे तुम्हाला. टीचर माझी वही संपली आहे. हु सेड दिस? टीचर माझी वही संपली आहे. दुसऱ्या बुक मध्ये लिहायचं आरुष. दुसरा कोणताही बुक असेल त्यामध्ये तुम्ही लिहू शकता. ओके फर्स्ट स्टँडर्ड सगळ्यांनी लक्ष द्या. आराध्या ममता रिद्धी यश पे अटेन्शन. वी आर गोइंग टू लर्न नंबर 11. टुडे वी आर गोइंग टू लर्न नंबर 11. 1 10 वन युनिट मेक 11. 1 10 वन युनिट मेक 11. चला माझ्यासोबत लिहा. मी आता जे काही बोर्डवर लिहिते फर्स्ट स्टँडर्ड आरुष रिद्धी यश ममता आराध्या लक्ष द्या. इकडे माझ्यासोबत लिहा. 1 10 अँड 1 युनिट मेक 11. ओके 1 10 प्लस 1 युनिट इज इक्वल टू 11. म्हणजे आपण जर एक स्ट्रिंग काढली त्यामध्ये 10 मणी टाकले 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10 तर हे किती झालं 1 10 आणि 1 मणी आपण असाच घेतला सिंगल 1 युनिट. सो दिस इज मेकिंग 11. हाऊ मेनी 11. ओके मग इथे जी स्ट्रिंग ड्रॉ करू आपण तिच्यामध्ये 11 बीट्स असतील. 1 2 3 4 5 6 7
8, 9, 10, 11. How many beds are there? 11. चला लिहून घ्या. बोर्डवर मी लिहिलंय काही जे ड्रॉ केलंय सगळं लिहायचं आहे फर्स्ट स्टँडर्डने. फर्स्ट स्टँडर्ड इज गोइंग टू राईट ईच अँड एव्हरीथिंग. Whatever I have written in the on the whiteboard, everything you have to write. सगळं लिहायचं आहे तुम्हाला. आणि झाल्यावर तुम्ही माइक ऑन करू शकता. फर्स्ट स्टँडर्ड ओनली, फर्स्ट स्टँडर्ड कॅन डू दिस, हा नो सेकंड स्टँडर्ड. फर्स्ट स्टँडर्ड झाल्यावर माइक ऑन करून तुम्ही मला सांगू शकता. टीचर, इट इज कंप्लीटेड. ओके रिद्धी. टीचर, आदर्श इज कंप्लीटेड. ओके. इलेव्हनचं स्पेलिंग लर्न करा सगळ्यांनी पटकन. ज्यांचं झालंय त्यांनी इलेव्हनचं स्पेलिंग लर्न करा. टीचर. येस. काय करायचे म्हणजे लिंग लेट त्याच्या मध्ये लर्न झाली. काय माझे इलेव्हनची पाच लर्न झाली. ओके लक्ष, काय प्रॉब्लेम आहे आता? टीचर काय काय करायचं त्यावर समजला ना. लिंक लेट जॉईन केली. लिंक लेट जॉईन नाही केली. त्याच्या लेट जॉईन झाल्यानंतर मी शिकवत होते ना आता एवढा वेळ. तू फर्स्टचं शिकवताना जॉईन झालेला. त्याच्यानंतर मी सेकंडचं हे शिकवलं ना तुम्हाला. रेंज नव्हती. पेज नंबर 46 वरचे हे क्वेश्चन आन्सर्स लिहायचे आहेत. ते नोटबुक मध्ये? हो नोटबुक मध्ये. तुला आवाज नव्हता येत का लक्ष? तू तर प्रेझेंट होता, सांगायचं होतं तेव्हा. ओके टीचर, फक्त रेंज नव्हती. ओके चालेल. ममता, तुझं झालंय का बोर्ड वरच लिहून? यस टीचर. ओके चला चला, आता इलेव्हनचं स्पेलिंग एकेकाने मला बोलून दाखवा. मी नाव घेणार त्यानेच बोलायचं. रिद्धी. ई एल ई ई एन. टीचर, व्हेजिटेबल चे फाइव नेम लिहायचे आहेत ना? हा बेटा फाइव. आरुष, इलेव्हनचं स्पेलिंग? ई एल व्ही ई एल एल ई E L E V E N 11. Good. Aradhya. Yes teacher, E L E V E N 11. Very good. Then Yash. E L E V E N. Good. Mamta. Yes, yes. Mamta. ममता, इलेव्हनचं स्पेलिंग बोल. व्ही ई इलेव्हन. ई एल ई एन ई व्ही ई एन. आपण हे लिहिलं ना इलेव्हनचं स्पेलिंग, तुझ्या बुक मध्ये लिहिलंस ना, ते पाठ करायचं. ओके चला नेक्स्ट बघा आपल्याला काय आहे. आता इथे तुम्हाला 11 पूर्ण पेज भरून काढायला सांगितलंय, बट नो नीड. ओके, तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, बट सिलेबस आहे त्यामुळे आपण त्याच्या अकॉर्डिंगच जाणार आहोत. पण काही लिहायची गरज नाही. चला बघा,
नेक्स्ट आहे 110 अँड 2 युनिट्स मेक 12. आता आज आपण 11 आणि 12 या दोन नंबर बद्दल शिकणार आहोत. हे रफ करू मी. फर्स्ट स्टँडर्ड रफ करू. झालं ना सगळ्यांचं? टीचर. हा चला आता आपण 12 शिकणार आहोत. चला लिहा माझ्यासोबत परत. 110 अँड 2 युनिट्स मेक 12. 12 चं स्पेलिंग आहे TWEL. फर्स्ट स्टँडर्ड बघा. 110 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. 110 and 2 units. 2 units is making 12. This is number 12. 12 cha spelling ka hai? TWELVE. 12. 110, 2 units making 12. मग या बीड मध्ये 12 मणी कसे टाकणार आपण? सॉरी, या स्ट्रिंग मध्ये 12 बीड्स कसे टाकणार? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 बीड्स. ओके चला करा पटापट. आणि 12 चं स्पेलिंग पण लर्न करा. TWELVE 12. Yes. Okay, Kanishka. Okay. Let everyone complete and then I will check your books. Huh? Second standard. फर्स्ट स्टँडर्ड तुम्हाला टेन्स अँड युनिट्स एकदम नीट समजलं आहे का? कारण याच्यावर बेस्ड आजचा होमवर्क असणार आहे तुमचा. जसं पिक्चरवर पिक्चरमध्ये तुम्हाला ओळखायला लागेल की किती टेन्स आहेत किती युनिट्स आहेत. आणि सेकंड स्टँडर्ड तुम्हाला सुद्धा पिक्चर रीडिंग समजलं आहे का? पिक्चर बघून प्रश्नांची उत्तरं तुम्ही लिहू शकाल ना? बट डोंट गेट कन्फ्यूज. जसं बॉईज नंबर ऑफ बॉईज विचारलं तो आद्यांनी 7 सांगितलं, अर्ध्यांनी 3 सांगितलं. डोंट गेट कन्फ्यूज. येस टीचर. येस टीचर. आयशाचा 4 चालू आहे. इट इज ओके आयशा, यू कॅन कम्प्लीट. ओके टीचर. टीचर यश कम्प्लीट. ओके यश. यश 12 चं स्पेलिंग बोल. टी डब्ल्यू ई L-E-V-E 12. Yes, yes. Teacher, Riddhi is completed. Okay, Riddhi, say the number, spelling of 12. T-W-E-L-V-E. Good. 12. Aradhya done? Yes, good. Yes, Aradhya? Teacher, she is completed. ओके आराध्या, से द स्पेलिंग ऑफ 12. टी डब्ल्यू ई एन टी वाय 12. नो, 20 चं स्पेलिंग सांगितलं तू. 12, 1 2 12. परत सांग. टी डब्ल्यू ई एल व्ही ई 12. येस गुड. आरुष. येस टीचर. 12 चं स्पेलिंग. टी डब्ल्यू ई L
T-W-E-L-V-E. 11. Okay, good. 12. Next. Mamta. Mamta, tujhe zhala lihun? No teacher. Okay. Lih. फर्स्ट स्टैंडर्ड तुम्हाला या टेन्स एंड यूनिट्स जे फॉर्मैट अपन शिकलो कि तुम्हाला पिक्चर्स दिले जातील, नंबर ऑफ पिक्चर्स विल बी गिवन आणि त्याच्यामधून तुम्हाला 110 काढायचे आहेत आणि किती यूनिट्स राहतात ते काढायचे आहेत. त्याच प्रकारचा होमवर्क सुद्धा दिला जाईल. करू शकाल ना सगळे? यस. फर्स्ट स्टैंडर्ड आराध्या, आरोष, यस ममता, ओके. अँड सेकंड स्टँडर्ड तुमचा होमवर्क सुद्धा तसाच असेल. जसं तुम्हाला पिक्चर रीडिंग आता आपण केलं, आय थिंक टीचर व्हॉट्सअप फॉर होमवर्क येईल फर्स्ट स्टँडर्डचा? हा येतो. काल आज पण पाठवलाय. कालचा क्लास लेट झाला म्हणजे मला 10 वाजेपर्यंत रात्री क्लास होते म्हणून मी काल रात्री नाही पाठवला. आज सकाळी पाठवलाय होमवर्क. यू कॅन चेक इन दॅट व्हॉट्सअप ग्रुपवर बघायचं आहे. लिंक येतात ना तुला रोजचे क्लासची वेळ लिंक येते ना ग्रुपवर? त्या ग्रुपमध्ये ॲड आहे ना तू? येस येस. हां मग त्याच्यावर होमवर्क सुद्धा येतो. कोणता झालाय? यस टीचर. ओके सांग मला 12 स्पेलिंग. टी ई डब्ल्यू डब्ल्यू ई व्ही ई ई एल एल व्ही येस. गुड. ओके चला मग फर्स्ट स्टँडर्ड आता फायनली मला प्रत्येकाने बुक दाखवायचं. ओके सगळं आत्ता लिहिलेले जे 11 आणि 12 युनिट्स फॉर्मॅटवाला होतं ते दाखवा. फर्स्ट ओके फर्स्ट स्टँडर्डच आहे तिथे सगळे. चला ममता दाखव बुक. ओके येस गुड. ओके नेक्स्ट रिद्धी. येस गुड. आफ्टर रिद्धी आरुष. आरुष बुक दाखव. येस आरुष बोर्डवर लिहिलेलं दाखव. येस नेक्स्ट यश. यश शो मी द बुक. ओके आराध्या शो मी द बुक बेटा. करायची मजा आत्ताचा झाला ना? आत्ताचा झाला ना बोर्डवरचा लिहिलेला? यस टीचर. ओके फाईन गुड. चला मग फर्स्ट स्टँडर्ड तुम्हाला हे टेन्स आणि युनिट्स कसे फॉर्म करायचे ते समजलंय का नीट? आराध्या माईक कॅमेरा ऑफ कर बेटा. येस फर्स्ट स्टँडर्ड. येस येस. हां मग आता
फक्त फर्स्ट स्टँडर्ड वाले क्लास लेफ्ट करतील. फक्त फर्स्ट स्टँडर्ड, ओरडू नका, शांतपणे क्लास लेफ्ट करा. बाय बाय एव्हरीवन फर्स्ट स्टँडर्ड. यू कॅन लीव द क्लास. येस यू कॅन लीव द क्लास. फर्स्ट स्टँडर्ड ओनली, फक्त फर्स्ट स्टँडर्ड क्लास लीव लीव करतील. ओके ममता बाय. ममता आराध्या कॅन लीव द क्लास. आराध्या यू कॅन ऑल्सो लीव. ओके नाव सेकंड स्टँडर्ड. सेकंड स्टँडर्ड कनिष्का अँड जिज्ञासा कम्प्लिटेड ना. शो मी द बुक बेटा. येस आयशा. बट आयशा नॉट कम्प्लीट. येस आयशा आय नो. टेक युअर टाइम, डोंट टेक टेन्शन. राईट, आपल्याकडे अजून 14 मिनिट्स आहेत क्लास संपायला. टेक युअर टाइम. ओके कनिष्का. जिज्ञासा शो मी युअर बुक. येस अजून कोणाचं झालंय सेकंड स्टँडर्ड? पियुष, सारांश, लक्ष. लक्षला तर लेट कळालं काय लिहायचं आहे. ओके यू कॅन टेक युअर टाइम. येस लक्ष. वन लाईन राहिले. हा लिहिली. नो, सेकंड स्टँडर्ड इज नॉट गोइंग टू लिव. बघा सेकंड स्टँडर्ड नेक्स्ट तुम्हाला होमवर्कसाठी इथे एक फ्लो चार्ट दिला आहे. फ्लो चार्ट इज गिवन बिलो. काउंट द नंबर ऑफ व्हेकल इन द पिक्चर अँड राईट. चित्रामध्ये हे हे जे बाईक्स, बाईक किंवा कार, बस, रिक्षा, बायसिकल किती आहेत ते शोधायचं आहे आणि बॉक्सेसमध्ये लिहायचं आहे. आणि नंतर प्रत्येक गोष्ट पाहायची आहे. क्वेश्चन पाहायचा आहे लाईक नेम द व्हेकल दॅट हॅव स्टॉप ॲट द रेड सिग्नल. सिग्नल रेड झाल्यामुळे कोणत्या गाड्या थांबल्या नावे लिहायची आहेत. ओके विच व्हेकल आर मुव्हिंग ॲट द ग्रीन सिग्नल. ग्रीन सिग्नल आहे तिथे कोणत्या गाड्या चालत आहेत. विच व्हेकल इन द पिक्चर कॉज एअर पोल्युशन. कोणत्या गाड्यांमधून धूर निघतोय आणि एअर पोल्युशन होतंय ते सांगायचं आहे. आणि विच ऑफ द व्हेकल बायसिकल मोटरसायकल कार्स बसेस रिक्षा आर द मोस्ट इन नंबर. त्यापैकी सगळ्यात जास्त नंबरचे कोण आहेत. कार आहेत. ओके कार अँड येस कार आर मोर. ओके मोटर कार येस कार्स आर गिवन. मग तुम्ही हा जो चार्ट आहे आणि त्याच्यावरचे क्वेश्चन आन्सर आहेत ते होमवर्कला लिहू शकाल. येस नक्की नक्की चुकणार नाही काहीच. ओके चला आता कोणाचं कम्प्लीट झालंय सांगा. कोणी सांगितलं कम्प्लीट झालं? पियुष तू का? कोणी सांगितलं आता कम्प्लीट झालं म्हणून? चला लेट मी चेक युअर. येस पियुष ओनली ना. हां दाखव पियुष बुक. मला बुक नाही दिसलं पियुष. एकदम नीट दाखव कॅमेरा. जवळले तुझ्या बुकच्या. येस ओके गुड. आयशा अँड लक्ष हॅज रिमेनिंग ना. चला मेक इट फास्ट. ओके जिज्ञासा विल से टेबल ऑफ फोर. जिज्ञासा टेबल ऑफ फोर. येस जिज्ञासा आवाज येतोय का माझा? टेबल ऑफ फोर. टेबल ऑफ फोर. 4 1 4 4 2 8 4 2 8 12 4 4 16 4 5 20 4 6 24 4 26
4 10 40. Good. 4 10 are 40. Yes. Kanishka. Kanishka, table of 5. 5 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
पीयूष किती पर्यंत टेबल येतात तुला? येस पीयूष, पाढे किती पर्यंत पाठ आहेत तुझे सांग मला. ओके लक्ष आणि आयशा कम्प्लीटेड. लक्ष झालंय का लिहून? ठीक आहे, आयशा ने कम्प्लीट. ओके कनिष्का, कनिष्का अगेन विथ टेबल ऑफ थ्री. यस थ्री थ्री कम्प्लीट. टीचर करता बोलू? यस थ्रीचा बोल बेटा. कुठला? थ्री थ्री. थ्री वन जा थ्री एट, थ्री टू जा सिक्स, थ्री थ्री जा नाइन, थ्री फोर जा ट्वेल्व, थ्री फाइव जा फिफ्टीन, थ्री सिक्स जा एटीन, थ्री सेवन जा ट्वेंटी वन, थ्री एट जा ट्वेंटी फोर, थ्री नाइन जा ट्वेंटी सेवन, थ्री टेन जा थर्टी. वेरी गुड. ओके लक्ष शो मी द बुक. यस टीचर. बुक दाखव. ओके लक्ष सिक्सचा टेबल बोल. Yes, Laksh, table of six. Six. Six, one, two, six. Six, two, two, three, six, three, two, 18. Six, four, two, 24. Six, five, two, 30. Six, six, two, 26. Six, seven, two, 42. Six, eight, two, 48. Six, nine, two, 64 4 6 10 16 60 60 60. Yes, good good. Thank you teacher. Welcome. Then Jignasa. Jignasa table of 7. 7 to 7 7 7 table. 7 1 to 7, 7 to the 14, 7 3 is 71, 7 4 is 28, 7 5 is 35, 7 6 is 42, 7 8 is 7 7 is 49, 7 8 is 56, 7 9 is 63, 7 10 is 70. Very good. Okay, so we are going to stop over here for today. Okay, Aisha, jevda jhala hai mala book dakhav. Show me your book. You can complete it afterwards. Yes, Aisha, show me your book, please. We have finished the time. Aisha? Aisha, awaaz yetoy ka maza? Yes, okay, okay. So now you all can leave the class. Bye-bye. Bye teacher, thank you teacher. Welcome, bye. Bye teacher. Bye bye. Bye teacher. Bye.
Yes, Laksh, you can leave the class. Bye, teacher. Bye.